नमस्कार सुषमा, जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण घोसाळे, चोपडे दोडके किंवा स्पॉन्ज गार्ड याची भाजी बनवतो आहे. बरेचदा काय होतं ना, आपण खूप अशा भाज्यांमध्ये मसाले, चमचमीत भाज्या अशा खाऊन कधी कधी कंटाळ येतो. आणि अगदी साधी, म्हणजे आपल्याला त्यात ओरिजिनल टेस्ट आली पाहिजे असं कधीतरी खावंसं माझी इच्छा होते. आणि ही खरं तर भाजी मी माझ्याचसाठी बनवलेली आहे, पण भाजी खूप छान होते आणि अगदी आपल्याला दोडक्याची ओरिजिनल टेस्ट त्याच्यामुळे त्या भाजीमुळे मिळते. माझ्यासारख्या आवडीची जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. अगदी छान रेसिपी, पटकन तयार होणारी 5 मिनिटाची ही रेसिपी आहे, तर चवीला पण खूप छान लागतं. म्हणजे मला पर्सनली स्वतःला खूप आवडते. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया. चोपडे दोडके, घोसाळे किंवा गिलके असं वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जाते. आणि इंग्लिशमध्ये म्हणाल तर स्पॉन्ज गार्ड आहे, म्हणजे अगदी स्पॉन्जसारखं सॉफ्ट असतं म्हणून स्पॉन्ज गार्ड म्हणते. आणि अगदी सॉफ्ट याची स्किन असते, बघू शकता तुम्ही. असे आपण 300 ग्रॅम हे घेतलेले आहे. मी करायच्या आधीच याला धुवून घेतलं छान. आणि 4 हे आहे, तर असे छान ही पावसाळ्यात येणारी भाजी आहे. आपण याला कापून घेऊ. तसं बारीक बारीक गोल साईजमध्ये मी याला कापून घेते. याची वेलीला हे लागतात. आणि सगळ्यात मोठं जर याचं कुठलं बेनिफिट असेल तर ते म्हणजे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये डायटरी फायबर असते, जे आपल्याला डायजेशनमध्ये हेल्प करते आणि कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करतं. तर याची भाजी, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी याची तुम्ही भाजी करू शकता. बहुतेक हे भज्यासाठी वापरते, पण भाजी पण खूप छान होते याची. आणि पावसाळ्यात येणारं आहे हे त्या झाडाचं फळ आहे. आणि याच्या ज्या बिया आहे ते पावसाळ्यात लावतात मोस्टली, त्याची वेल तयार होते. आणि मग एक दोन दोडके असेच झाडाला राहू देतात आणि मग ते पूर्णपणे मॅच्युअर्ड झाले की त्याचे सीड जे आहे ते पुढच्या वर्षी लावायसाठी तसेच जमा करून ठेवायचे. कोळे दोडके घ्यायचे, राट नको. खरं तर चवीला खूप छान लागतात, पण माहिती नाही लोकांना. म्हणजे बरेच जण दोडक्याची भाजी म्हटलं की नको असते, मग वेगवेगळ्या पद्धतीने ते खाल्लं जातं. पण या दोडक्याला मी कापाच्या आधीच धुवून घेतलं होतं छान स्वच्छ, आणि नंतर कोरडं करून घेतलेलं. आपल्याला आता हे धुवायचे नाही आहे. दोडके कापून झालेले आहे, त्यानंतर मी ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, तर थोड्या तिखटवाल्या मिरच्या आहे. मी अशा याला मोठ्याच कापून घेते. ही भाजी आपल्याला तव्यामध्ये किंवा एखादा पसरट पॅन असेल त्याच्यामध्ये करून घ्यायची. मी तवा पॅन घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पोहे खायचा जो चमचा आहे ना, त्या चमच्याने मी फक्त 2 चमचे तेल घेते आहे. अर्धा चमचा जे मोहरी आहे ते टाकून घेते आणि मोहरीला तडतडू द्यायचं आहे आपल्याला. मोहरी तडतडली की गॅसचा जो पॉवर आहे तो अगदी स्लिमवर करून द्यायचा. आणि जिरं घालून घ्यायचं आणि जिऱ्याला पण आपल्याला फुलू द्यायचं आहे छान. जिरं फुललं की ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि हिरव्या मिरच्याला अगदी थोडा वेळ आपण या तेलामध्ये होऊ देऊ. म्हणजे त्याचा जो एक थोडा तिखटपणा आहे तो चालला जायला पाहिजे. खूप आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचं नाही आहे. आता मिरची हलकीशी तेलामध्ये झाली की हे कापून घेतलेले सगळे आपण दोडके याच्यामध्ये टाकून घेऊ. गॅसचा जो पॉवर आहे तो एकदम स्लिमवरतीच ठेवायचा आणि आपण याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकू. मीठ थोडं कमीच घालायचं याच्यामध्ये, कारण काय होतं की हे मोकळी चिमून जाते ना हे दोडके, त्याच्यामुळे मीठ जर थोडं जास्त घातलं तर ते एकदम खारट जास्त लागतं. आणि या दोडक्याला थोडं मीठ कमी घातलं तरी खूप चांगली चव येते. आणि अगदी तुम्ही बघू शकता तिखट मिठाची भाजी म्हटली तरी चालते याला. आता थोडंसं हे असं स्प्रेड करून घ्यायचं. ही संपूर्ण भाजी आपल्याला स्लिमवरतीच होऊ द्यायची. आता त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि जस्ट 3 ते 4 मिनिट फक्त आपण याला शिजवून घेऊ. 3 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता याला वाफ आलेली आहे. मी गॅस इथे बंद करून देते. गॅस बंद केल्यानंतर 5 ते 6 सेकंदामध्ये आपण याचं झाकण काढून घेऊया. बघूया आपण आता झाकण उघडून. बघू शकता तुम्ही रंग जो आहे तो चेंज झालेला आहे आणि छान त्याला वाफ आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी गलगल झालेले नाही आहे आपले दोडके. आणि एवढे शिजवून घ्यायचे आपल्याला. बघू,
आणि आपण पातळ पातळ काप केलं ना, त्याच्यामुळे अगदी 2 मिनिटात ही भाजी शिजते. म्हणजे आपण सगळी फोडणी झाल्यानंतर, फोडणी घालता घालता पण थोडीफार ती सॉफ्ट होऊन जाते, आपण टाकतो, मिक्स करतो, मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातली तर तेवढ्या वेळात पण ती वाफेनी होऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता ही आपली भाजी जी आहे, एवढी अप्रतिम टेस्ट लागते या गिलक्याची. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, म्हणजे एवढं एकदम ऑथेंटिक अशी होते. तर टेस्ट करते मी. सुपर. म्हणजे तुम्ही अगदी नुसती सुद्धा ही भाजी खाऊ शकता प्लेटमध्ये घेऊन, इतकी छान ही भाजी तयार होते. आणि इथे आपली ही भाजी अगदीच तयार आहे. दोडके अजिबात गलगल झालेले नाही आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने, तुम्हाला जर आवडत असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते चवीला. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.